আমি পঞ্জাব ডাক হাওয়ামান অভ্যাসক মুকম পোস্ট গুগলি ধামনগাঁও তালুকা সিলোদ জিল্লা পরবনী শেতকা঱্যাসাঠী খাস করুন ही আনন্দাची বাতমি का आज 14 जुलै 2022 तर शेतकऱ्यांसाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे की राज्यामध्ये आता उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे. उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. आज 14 जुलै आहे. आज 14 जुलैला मात्र राज्यामध्ये खूप ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. राज्यामध्ये आज 14 जुलैला जवळपास उत्तर महाराष्ट्र तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी सगळीकडे पाऊस असणार आहे. पण उद्याच्याला मात्र 15 जुलैला मात्र राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडून येणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. तसेच उत्तर महाराष्ट्राला म्हणजे नाशिक जिल्ह्याकडे मध्ये नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्याला 16 जुलै आणि 17 जुलैला तिकडे सूर्यदर्शन घडून येणार आहे. म्हणून हा अंदाज देखील त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. राज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात आता ना उद्या 15 जुलैला जर सूर्यदर्शन होणार आहे. पण सूर्यदर्शन होत असताना देखील राज्यामध्ये म्हणजे 17 तारीख 17 जुलै 18 जुलै 19 20 21 जुलै दरम्यान राज्यामध्ये परत एकदा पाऊस सुरू होणार आहे. पण सूर्यदर्शन घडणार आहे पण पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस सर्वदूर नसणार आहे. फक्त काही काही ठिकठिकाणी पडणार आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी काही काही भागात पाऊस पडणार आहे. सर्वदूर पाऊस नसणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच 18 19 20 जुलै रोजी राज्यामध्ये जर बघितलं तर पूर्व विदर्भात मात्र सर्वदूर पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. म्हणून हा अंदाज देखील सगळ्यांनी माहीत असावा. तसेच राज्यातील पाऊस हा मात्र एकदम असा उघडणार नाही. हा पाऊस कसा राहणार आहे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की हा पाऊस मध्ये एकदम असा दरवर्षी काय होतं की एकदम पाऊस उघडतो पण यावर्षी तसा उघडणार नाही. पाऊस चालूच राहणार. कधी आज या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात पडेल, परवाच्याला तिसऱ्या भागात पडेल. हा पाऊस भाग बदलत मात्र चालू राहणार आहे. एकदम असा उघडीप राहणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी माहीत असावा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेजद्वारे एक व्हॉट्सअपच्या द्वारे एक लिखित मेसेज दिला जाईल आणि व तसेच युट्यूबच्या माध्यमातून एक तुम्हाला मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याची मदत करण्यात येईल. धन्यवाद.